शिक्षक संघ की ओर से 26 सितंबर को शिक्षा उपसंचालक कार्यालय धनतोली के सामने दोपहर 3 बजे से आंदोलन किया जाएगा। प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, तेजराज राजरकर ने बताया कि शिक्षकों की प्रलंबित मांगों पर विभाग द्वारा ध्यान नहीं दिया जा रहा है। कई बार पत्र व्यवहार किया गया, स्मरण पत्र भी भेजा गया, लेकिन कार्रवाई नहीं हो रही है। विभाग का ध्यान आकर्षित कराने के लिए आंदोलन का निर्णय लिया गया है। पूर्वी संघटना होती आणि या संघटनेने अनेक महत्वाचे विषय या शासनापुढे मांडून जसा की पटपडताळीचा विषय होता, त्यानंतर आम्ही हा जो आता जॅकेटमध्ये जो अनुकंपाचा विषय आहे या विषयावर सतत काम करतो आहे। या संघटनेचं नामकरण आम्ही आता चेंज झालेलं आहे आणि या संघटनेचं खाजगी शाळा शिक्षक संघाचं नाव झालेलं आहे। याला माननीय कामगार आयुक्तांची परवानगी मिळालेली आहे आणि या संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन घेतो आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 17 सप्टेंबर म्हणजे लोकनेता नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, राष्ट्रनेता म्हणजे आपले नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 2 ऑक्टोबर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस। आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या पंधरवड्यामध्ये लोकोपयोगी लोकहिताचे कामं करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला, परंतु यामध्ये काही कामं होत नाही आणि या संदर्भात खाजगी शाळा शिक्षक संघाच्या वतीने आज आम्ही आंदोलन करतो आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।